फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रेन्युअर, म्हणजे जेव्हा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीच केलेलं नाहीये, तेव्हा तुमची जी मेंटॅलिटी आहे, जो माइंडसेट आहे, तो माइंडसेट बनायला थोडासा वेळ लागतो. म्हणजे ती जी पहिले जी 6 महिने वर्षभर जे तुमचं काम असतं ना, ते तुमचं ऍक्च्युली बिझनेस शिकणं असतं. बिझनेस करणं तर सेकंडरी पार्ट आहे, पण बिझनेस तो शिकावाच लागतो. की म्हणजे यु नो व्हॉट एक्झॅक्टली इट इज टू हॅव अ कस्टमर, हु इज द कस्टमर, किंवा ते कस्टमरचे प्रॉब्लेम्स काय आहेत. मग त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी जो बिझनेस प्लॅन करावा लागतो, आपल्याला फंड लागेल, मग तो फंड कुठून सोर्स करणार. 80% लोक तर ते त्याच्यामुळेच येत नाही, कारण त्यांना वाटतं की आपल्याला तर आपले घरचे पैसे देणार नाही आणि आपले पण पैसे नाही आहे. बट देन देर आर सो मेनी अदर वेज. देर आर एंजल इन्व्हेस्टर्स, किंवा आपण जसं त्या दिवशी डिस्कस केलं की गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, मुद्रा लोन्स आहेत. बट देन प्रोव्हाइडेड तुम्हाला ते करण्याची इच्छा खूप स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे यु नीड टू हॅव दोज डिझायर्स टू बी अन ऑन्टरप्रेन्युअर. आणि म्हणूनच मी तुम्हाला विचारलं की किती फर्म आहे तो डिसिजन. डिसिजन जर का 100% फर्म आहे, तर तुम्हाला तो सगळा सपोर्ट, सगळं गायडन्स, सगळं फंड, सगळं तुमच्याकडे ऑटोमॅटिकली चालून येईल. बिकॉज एज सम ऑफ यू माइट बी अवेअर ना, की लॉ ऑफ अट्रॅक्शन एक गोष्ट असते. यू माइट हॅव यु नो रेड इन द सिक्रेट बुक. सो दॅट्स हाऊ इट इज. की तुम्ही जो विचार करता ते बरोबर, फक्त तुमचे विचार तेवढे तीव्र पाहिजे, तुम्हाला तेवढी इच्छा पाहिजे त्या गोष्टीची. तर बट माझं जे काम राहिलंय ते मोस्टली तुमच्या वयाच्या स्टुडंट सोबत मी 5-4 वर्ष आधी काम करायचो, जेव्हा मेजॉरिटी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, एमबीए कॉलेजेसमध्ये मी टॉक्स द्यायचो. तर मी तेव्हा बघितलं की स्टुडंट्सच्या एजमध्ये हा डिसिजन खूप फर्म नाही आहे. तुम्हाला थोडंसं यु नो हे मोटिवेशनल काही बघितलं, कोणाचा काही व्हिडिओ ऐकला, तर तुम्हाला एकदम एक्साइटमेंट येतं की चला आपल्याला पण काहीतरी करायला पाहिजे. पण तुमच्यापैकी 1% लोक असतात जे खरंच ते सिरियसली मॅच्युरिटीने ते त्या लेवलला घेऊन जातात, आणि तुमच्यापैकी मग खूप कमी लोक असतात त्यांना ते गायडन्स भेटतं. आणि मग राहिला प्रश्न, मग आयडिया कुठली करायची कुठली नाही, हे सगळं सेकंडरी आहे. बट फर्स्ट थिंग इज की बाबा आपल्याला करायचं आहे की नाही करायचं आहे. कारण की हा जो प्रोफेशन आहे, हा प्रोफेशन पहिली गोष्ट म्हणजे दिसतो तितका सोपा नाही आहे. आपण जेही मोठे मोठे उदाहरण बघतो, स्टीव जॉब्स, एलॉन मस्क, अँड देन बन्सल्स, अँड देन व्हॉट यू कॉल धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी, ऑल द न्यू स्टार्टअप वेव ऑफ ओयो रूम्स, अँड देन ओला अँड उबर, हे सगळे जे आहेत यांच्या सक्सेस स्टोरी या घडल्या आहेत. कुठून तरी सुरुवात झाली, मग त्यांना बरेचशा चॅलेंजेसच्या थ्रू जावं लागलं. आय एम शुअर की तुम्ही पण हे सगळं वाचत असाल कुठल्या ना कुठे. बट त्यांच्या ज्या सक्सेस स्टोरी आहेत, त्याला एक टेन्युअर होता, त्याला एक कालावधी लागली. त्याच्यानंतर सुद्धा असं नाही आहे की त्यांचं सगळं सेट आहे आज असं आपल्याला दिसतं. लेट्स टॉक अबाउट अमेझॉन, लेट्स टॉक अबाउट फ्लिपकार्ट. बट प्रॉब्लेम हा आहे की ते अनसर्टन आहे. सी, बिझनेस इज ऑल अबाउट डायनॅमिक्स. अनसर्टन आहे, बदलत राहतं. सो त्याच्यामध्ये जर का तुम्हाला सस्टेन होता आलं, तुम्हाला जर का होल्ड करून ठेवता आलं, आणि मग हळूहळू तुम्ही ग्रो झाले, तर देन यू गो टू अ व्हेरी ग्रेट लेवल. आणि इन द प्रोसेस तुम्ही मग वर्ल्डमध्ये चेंज पण आणता, तुम्ही ऍक्च्युली जॉब्स क्रिएट करता. तर तसे बेनिफिट्स खूप आहेत, पण त्याची दुसरी साईड हीच आहे की ते चॅलेंजिंग पण आहे. म्हणजे मला पण या लेवलला यायला, किंवा आजही आम्ही बघतो कोविडमुळे बरेचसे चॅलेंजेस आलेत, बरेचसे बिझनेसेस सफर करतायत, लिटरली बरेचसे बिझनेसेस क्विट झाले. तर हे दोन्ही साईड तुम्ही, मला हे आवडलं अनिरुद्ध जेव्हा तू बोलला की तुला दुसऱ्या साईड बद्दल पण तुम्हाला आहे, म्हणजे यू हॅव गिव्हन थॉट अबाउट इट. कारण आधी जो मी 3-4 वर्ष आधी स्टुडंट सोबत काम करायचो, तुम्ही बघायचो त्यांना दुसरी साईड जाणीवच नाहीये. ते विचारही करत नाही, दे डोंट इव्हन स्टडी अबाउट इट, दे जस्ट गेट एक्साइटेड, दे स्टार्ट समथिंग अँड देन दे फेल. आता डेटा हा पण सांगतो की अकॉर्डिंग टू फोर्ब्स, फोर्ब्स माहिती आहे ना तुम्हाला, फोर्ब्सच्या हिशोबाने 99% ऑफ स्टार्टअप युजली फेल. 99%. इव्हन मी माझ्याही टेन्युअर मध्ये बघतो, आता मी हे मागच्या 7 वर्षापासून काम करतो आहे, म्हणजे इन्स्पायरिंग स्टुडंट्स अँड प्रोफेशनल्स टू बिकम ऑन्टरप्रेन्युअर. आणि ज्या लोकांना आम्ही पर्सनली ट्रेनिंग देतो, जसं काही ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत, किंवा 1-on-1 मी मेंटोरिंग करतो, तर आता 10,000 स्टार्टअप्सला बघितल्यानंतर रिअलाइज झालं की त्यापैकी खूप कमी लोक टिकले, बाकी लोक जॉब मध्येच गेले, बाकी लोक लिटरली गायब होऊन जातात. म्हणजे त्यांचं काहीच हे नाही राहत, कारण त्यांना लाज वाटते मग की आपला बिझनेस फेल झाला. आणि आपल्या इंडियामध्ये फेल होणं हे खूप वेगळ्या तरीकेने घेतलं जातं. फेल्युअर इज ट्रीटेड ॲज समथिंग व्हेरी बिग क्राईम. इनफॅक्ट आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये तर जर का तुम्ही धंदा टाकला, तर तुम्हाला फेल होण्याचे चान्सेस तुमचे जास्त आहे. फेल व्हालच असं नाही आहे, फेल व्हालच असं नाही आहे, बट चान्सेस ऑर प्रोबॅबिलिटी ऑफ यू फेलिंग आर मोर. तर मराठी घरामध्ये जर तुम्ही फेल झाले, तर तुम्हाला दुसरा चान्स भेटायचे खूप कमी चान्सेस आहे. कारण की तुमचे पॅरेंट्स तर हेच म्हणणार की बघा आम्ही तुम्हाला एकदा सपोर्ट केलं, तुम्ही म्हणाले तुम्ही नाही करू शकले, आता आम्ही तुम्हाला नाही करू शकत. मग त्या केसमध्ये
डिपेंड करते मग तुमची परत करणे, कारण माझ्या केसमध्ये माझं पहिला फेल झाला, मी दुसरा परत स्टार्ट केला तर खूप बाउन्स बॅक करायला फार कष्ट लागले, म्हणजे मेंटल लेवलला, फिजिकल लेवलला, एक वेगळ्या लेवलचा अॅटिट्यूड, एक वेगळ्या लेवलचं एन्व्हायरमेंट, एक वेगळ्या लेवलचा अप्रोच. आणि ऑफकोर्स वाईफचा पण सपोर्ट. आता माझ्या केसमध्ये भले फॅमिलीने आधी सपोर्ट केला नाही, पण आता ते सगळे सपोर्टला आहे, म्हणूनच मी कोविडमध्ये सुद्धा यु नो टिकू शकलो आम्ही ॲज अ बिझनेस, बिकॉज आय एम फुल टाइम इन टू दिस, राईट. सो हे सगळं तुम्हाला थोडं हाय लेवलला समजून घ्यायचं आहे, म्हणजे बिफोर यू इवन डिसाईड की बाबा आपल्याला पहिली गोष्ट तर आपल्याला 100% कन्फर्म आहे का आपलं. सेकंड थिंग इज की जरी 100% कन्फर्म असलं तर जस्ट ऑन द बेसिस ऑफ युअर आयडिया, लिसन टू दिस व्हेरी केअरफुली, जस्ट ऑन द बेसिस ऑफ युअर आयडिया देर इज नो गॅरंटी दॅट यू विल सक्सीड. With the idea, you also need the right guidance, the right knowledge, the right approach. Ki baba kay mhanje decisions, tumhala decisions ghyave lagtat as an entrepreneur. Ki let's say for example, like this simple example he ahe ki baba tumhala let's say website banvayachi aahe kiwa app banvayacha aahe kiwa tumhala tumcha swatacha ek office takaycha aahe kiwa kahi pan tumhala koni hire karayche ahet employees kiwa tumhala kahi technology build karayche, te sagya decisions madhe since tumhala experience nahi aahe business cha आणि तुमच्या घरी पण कोणी नाहीये जे ज्यांनी तुम्हाला जे गाईड करू शकतील, ओपिनियन सगळेजण देतात बट जनरल ओपिनियन मध्ये आणि एक्सपर्ट ओपिनियन मध्ये फरक असतो. एक्सपर्ट ओपिनियन म्हणजे दोज हू हॅव बीन देअर, दोज हू हॅव डन दॅट म्हणजे ज्यांनी केलं आहे आणि ज्यांनी ते बघितलं आहे की काय असतं आणि काय नसतं. कारण हा असा प्रोफेशन आहे की जो केल्याशिवाय नाही कळत. बुक्सच्या थ्रू, गुगलच्या थ्रू, युट्यूबच्या थ्रू थिअरी आहे, बऱ्याचशा बुक्स आहेत, बरेच हे अवेलेबल आहे, बट हा केल्यावर जास्त शिकायला भेटतो. हा प्रोफेशन असा आहे की इथे तुम्हाला कोणी ट्रेन नाही करणार. ऑफकोर्स देर आर पीपल लाईक अस हू आर प्रोफेशनल ट्रेनर्स अँड कोचेस, बट तुम्हाला जसं तुम्ही जॉब जॉईन करता ना, तर जॉब जॉईन केल्यावर तुमचे जे बॉस आहेत ते तुम्हाला ट्रेन करत असतात. पहिला 3 महिना 6 महिना तुमचा प्रोबेशन पिरियड असतो, तर तिथे ते तुम्हाला गाईड करत असतात. बट बिझनेसमध्ये तुम्हाला गाईड कोण करणार, तुम्ही तुमच्याच हिशोबाने करणार, राईट. सो त्या केसमध्ये हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही विथ गायडन्स, विथ सपोर्ट आणि विथ प्रॉपर हँड होल्डिंग पुढे जायला पाहिजे, जेणेकरून तुमची रिस्क मिनिमाइज होते, तुमची रिस्क एलिमिनेट होते, आणि तुमची रिस्क कमी झाली की मग तुम्ही प्रॉपरली नेक्स्ट लेवलला जाता. सो हे सगळ्यात क्रुशल आहे की बरेचसे यंग ऑन्टरप्रेन्युअर्स तुमच्यासारखे मी बघतो की ते फंडिंगच्या मागे खूप पळतात. त्यांना वाटतं की फंड एकदा भेटला की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, असं नाही आहे. पहिली गोष्ट, फंडिंग भेटण्यासाठी पण नॉलेज पाहिजे तुम्हाला की बाबा कुठल्या स्टार्टअप्सला, कुठल्या आयडियाजला, कुठल्या टाईपच्या बिझनेसेसला फंड भेटतो, किती फंड भेटतो, मग गव्हर्नमेंटकडनं किती भेटतो, क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म्सकडनं किती भेटतो, एंजल इन्व्हेस्टर्सकडनं किती भेटतो, कुठल्या स्टेजला फंडिंग अप्रोच करायला पाहिजे. मग फंडिंग जर का अप्रोच जरी करायची आहे, जर का तुम्हाला कुठल्या इन्व्हेस्टरला अप्रोच व्हायचं आहे, तर त्यांना कुठलं प्रेझेंटेशन दाखवायचं, कसं दाखवायचं, प्रेझेंट कसं करायचं, पिच कसं करायचं. त्याच्यानंतर मग जेव्हा तुम्ही फंडिंग घेता, तर तुमच्या दोघांमध्ये, म्हणजे इन्व्हेस्टरमध्ये आणि तुमच्यामध्ये एक अग्रीमेंट होत असते, ज्याला म्हणतात SHA, विच इज कॉल्ड एज शेअर होल्डर अग्रीमेंट. तर अग्रीमेंटमध्ये काय टर्म्स असायला पाहिजे, ड्यू डिलिजन्स होत असतं, ते ड्यू डिलिजन्समध्ये काय. सो या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला व्हायला पाहिजे, ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. कारण माहिती नसलं तर मग आपल्याकडनं चुका होण्याचे चान्सेस खूप जास्त होतात, आणि चुका झाल्या कीच फेल्युअर येतं. फेल्युअर नशिबानी वगैरे नाहीये, फेल्युअर हे चुकांनीच येतं बिझनेसमध्ये. कारण तुमच्या डिसिजन्स चुकल्या, तुमच्या ऍक्शन्स चुकल्या, राईट डायरेक्शनमध्ये नाही झालं की बिझनेस तुम्हाला मग त्याच्या निगेटिव्ह साईड दाखवतो. सो हे फेल न होण्यासाठी काय करता येईल, तर राईट नॉलेज, दॅट्स द ओनली ऑप्शन. सो ते तुमचं माइंडसेट आधी बनवायला पाहिजे, कारण आज ते माइंडसेट आपलं नाहीये. कारण आपण मराठी फॅमिलीत ना आहोत, तर आपल्याला आपण ते बिझनेस शिकायलाच लागणार आहे, आपल्याला काही ऑप्शन